नमस्कार मंडळी, मी कतीश पाटील. मी आत्ता आलो आहे लोणंदजवळ वारीत आलो आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध म्हणजे काही दिवसात त्यांचं फार मोठं नाव, आता तर आहेच त्यांचं नाव नाही होत आणि सामान्य माणसाची नाय जोडणारे असे आपल्याला खरंच ते न्यूज चॅनल मिस्टर रवीदादा शिंदे हे आहेत बारामतीचे. तर आज आपल्याला भेटलेले आहेत आणि ते आमचे खास मित्र. आजपासून ते झाले म्हणजे पूर्वीपासून आम्ही त्यांचे म्हणजे व्हिडिओ वगैरे बघायचो. तर मित्रांनो, ही फार मोठी हस्ती आहे आणि तुम्हाला खरं सांगतो मी, एवढ्या गर्दीत त्यांना मी फोन केला की रवी दादा मी भेटायला येतोय, ते कुठेतरी 15 किलोमीटर आतमध्ये 15 किलोमीटर होते. रेंज आहे ना, म्हणून थोडं लांब गेलो होतो, आतमध्ये होते ते. काही व्हिडिओ एडिटिंगसाठी थोडंसं बाहेर गेले असतील, टावर खाली जाऊन बसले होते. तर 5 मिनिटात ते आले मला भेटण्यासाठी. तर सामान्य माणूस आहे आणि कोणतं ॲटिट्यूड वगैरे आल्याला त्यांनी मला चहा वगैरे तिथं पाजलं आणि त्यांनी बऱ्याचशा चांगली मला माहिती दिली की तुम्ही चॅनलसाठी काय काय करू शकता. मला तुम्ही चॅनलला माझा प्रॉब्लेम आला होता, तर मी धन्यवाद रवीदादांना देऊ शकतो की एवढा मोठा युट्यूबर आज मला भेटला, हे माझं नशीब आहे. आणि आपलं चॅनल खरं तेच आहे, आपण खरं तेच सांगायचं, खरं तेच दावायचं, हे ध्येय बाळगतो आपण मित्रांनो. खोटं तेच नाही, खरं तेच सरकार समजलं. तुमचे व्यवस्थे वेगळी असते, लोक आमची वेगळी असते, पण आमचे मित्र भेटले, खूप आनंद झाला मित्रांनो, भारी वाटलं. आणि सध्याला आता आम्ही वारीतच आहे, वारीतलं बऱ्यापैकी आमच्या मित्रांनी कौरच करण्यात. तर मित्रांनो, रवीदादांचं चॅनलचं नाव हे खरंच ते न्यूज चॅनल असा बेस्ट आहे मित्रांनो की वारी. त्यानंतर तुम्हाला इथं पॉलिटिकल्स वगैरे ते न्यूज वगैरे चांगल्या प्रसिद्धी देतात आणि याच्यात सर्वसामान्य लोकांची मुलाखत असते. यात काही घेत नाही ती दानशूर लोक म्हणजे आमदार खासदार जास्त नसतात, ठराव म्हणजे अशी सर्वसाधारण माणसांचे जास्त आपण धावण्याचा प्रयत्न करतो. मला या न्यूज चॅनलमध्ये विशेष काय दिसलं मित्रांनो माहिती आहे का? मित्रांनो, मी महाराष्ट्रातील या न्यूज चॅनलला का मानतो माहिती आहे का? की खरंच ते सर्वसामान्य लोकांची मुलाखत असते याच्यामध्ये. कुठेही असं पेड वगैरे न्यूज ते देत नाही कधी. रवीदादा जे काय असेल ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी त्यांना सुद्धा पहिले एक सामान्य माणूस आहे, एक साधी टू व्हीलर घेऊन ते फिरत असतात लोकांमध्ये. की सामान्य कार्यकर्ता जसं आपण म्हणतो ना की खरं तन्मय. आता त्यांचा काल परवा एक चॅनल होता की आपलं ध्येय काय, आपलं ध्येयकडे आपण जे वाटचाल करतो. तर आता त्यांचं आहेत 1 लाख सबस्क्रायबर, म्हणजे हे टॉपचे युट्यूबर झाले, महाराष्ट्रातील टॉपचे युट्यूबर झाले. 1 लाख सबस्क्रायबर म्हणजे ते सक्सेस झाले. मिलियनकडे काही दिवसात ते जाणार हा माझा शब्द आहे, मिलियनकडे जाणार आहेत. कारण ते सर्वसामान्य लोकांची त्यांची नाड आहे, बोलण्याची पद्धत, आपलेपणा, या त्या गोष्टी. तर मिलिंदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मिलिंदादा पुढे जातील आणि आज त्यांना भेटून मला पण खूप आनंद झाला. तर मित्रांनो, हा चॅनलला कोई नवस चॅनलला सबस्क्राईब करा. हा दादांचा लोगो थोडा उलटा दिसतोय ना, खरंच दिसतोय खरं तेच. हा तर मित्रांनो, खरं तेच याच्यात तुम्हाला पूर्ण ग्राउंड रिपोर्टिंग असते. पॉलिटिकल असेल किंवा वारी असेल किंवा संघर्ष होता मनोदादा जरंगे पाटील असं काहीतरी आरक्षणच्या जे काही रॅल्या असतात, जे काही मोर्चे असतात, त्यात जिथं विषय महाराष्ट्राचा गाजतो ना, महाराष्ट्रभर एक कमीत कमी 5 दिवस 4 दिवस तिथं मी असतोच. आता ही वारी विषय महाराष्ट्रभर नाही, देशभर असतो, जगात वारी नाही अशी वारी. न गेली 9 वर्ष झालं वारी करतोय चॅनल युट्यूब आत्ता आहे, विषय सोडा, 9 वर्ष झालं, अनुभव चांगला आहे. आणि आपल्याला जे ज्ञान मिळाले ते ज्ञान पुढे पाठवत राहायचं, बस एवढं. 1 वर्षात 1 लाखाचा टप्पा पार केलेला आहे. 25,000 पासून मी त्यांचे सबस्क्रायबर बघायचो, 1 लाखाचा आकडा गेलेला आहे. आणि त्यांना भेटणाऱ्याची संख्या दिवसेदिवस भरपूर मोठ्या प्रमाणात असते. मी आता आलो ना इथंच, बरेच त्यांची मित्रमंडळी बरीच होती की यांच्या आजूबाजू गराडा असतो. तर मित्रांनो, बघताय बघायचं, बघा मी आता जसं बोलत होतो तर एवढे ते सबस्क्रायबर त्यांचे भेटायला आले. ऐका, आपलं कसं खरं त्याच्या आधीवर आपलं कसं जसं आहे तसं अशी मालिका होती. तर बाबा दावा बाबांनी ओळखलं, काय होत तुम्ही कोणत्या गावाचे बाबा? धामणगाव, आष्टी तालुका. आष्टी तालुका धामणगाव. हो, दादांना किती वर्षापासून बघतो तुम्ही? तसं तर मी जो त्यांचे पहिले आपलं कसं जसं आहे तसं आहे ना, हे पूर्ण भाग बघितले. आता बघा मी पण सबस्क्रायबर त्यांना भेटायला आलेलो आहे, तसं तुमचं जसं प्रेम तसं. दादांमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो, लोकांमध्ये दादामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? नाही, दादाचा स्वभाव जर त्या मालिकेतला पाहिला तर फारच वेगळा वाटतो. एक नंबर आपला माणूस वाटतो का नाही? एक वारी त्यांची पाहिली आपण, ते मालिका चालू असताना वारी इतकी सुंदर होती. सगळ्या ज्या त्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या रावटी जाऊन ज्याच्या त्याच्याशी चर्चा करणं ही एकदम चांगल्या प्रकारे. हे बघा, तुम्हाला मी भेटून खूप आधी वाटलं, मस्त वाटलं.
माऊली भेटलं त्यांचं दर्शन. चला मित्रांनो.